सोयगावसह तालुक्यात सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होत आहे. शिवजयंती उत्सव शांततेत साजरा करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेत उत्सव शांततेत साजरा करण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिनेश कुमार कोल्हे यांनी शनिवारी 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित तालुकास्तरीय शांतता कमिटीच्या बैठकीत दिल्या आहेत. दरम्यान शिवजयंती उत्सव मिरवणुका डीजे विरहित करण्यात याव्यात असेही त्यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी प्रास्ताविकात आगामी सर्व उत्सव शांततेत साजरे करावे, कोणत्याही प्रकारे उत्सवांना गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. बैठकीत सामाजिक कार्यकर्ते संजय शहापूरकर, नगरसेवक राजू दुतोंडे, नगरसेवक हर्षल काळे, गटनेते अक्षय काळे, मराठा समन्वयक विजय काळे, सुरेश घन, रमेश गव्हांडे, अरुण सोहनी, सुनील काळे, राहुल श्रीखंडे, ईश्वर इंगळे, सुनील ठोंबरे, संजय मोरे, सुलेमान शेख, योगेश बोखारे, कृष्णा जुनघुरे, समाजसेवक संदीप चौधरी, पूनम परदेशी, अंकुश पगारे, ईश्वर आगे, अंतुल पगारे, प्रमोद परदेशी आदींची उपस्थिती होती. पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार, शेख हुसेन आदींसह गोपनीय शाखेचे गजानन दांडगे, सहाय्यक फौजदार दिलीप पवार, राजू बर्डे, रवींद्र तायडे, विनोद सपकाळ, नारायण झिरी, शांताराम सपकाळ, महिला पोलीस कर्मचारी कविता कांदे, प्रियांका बोडखे आदींनी बैठक यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. तसेच सोयगाव पोलीस स्टेशनला नवीन रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांचा सत्कार करण्यात आला.